नमस्कार, मी पूजा बोंगाडे, वसुंधरा शक्ती ग्रुप चॅनल मध्ये आपले स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। पुपरी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी तृतीयपंथी देवतात्या हंडे यांची निवड। पुपरी नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर आज देवतात्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या तातोबा बाबूराव हंडे यांची निवड झाली। एका तृतीयपंथीयाला या पदावर संधी देण्याची राज्यातील ही पहिलीच निवड आहे। ताराराणी आघाडीने त्यांना संधी दिली आहे। आज हुपरी नगरपालिका आवारात या निवडीच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण होते, तर या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती। आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी देवतात्या हंडे यांना संधी दिली आहे। 2017 साली झालेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 3 मध्ये हंडे यांनी भरलेला अर्ज त्यावेळी निवडणूक अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला होता, त्यामुळे आजच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष होते। या निवडीबाबत आपण समाधानी असून संपूर्ण राज्यात एका सर्वसामान्य गरीब कुटुंबातील तृतीयपंथीयाला संधी देण्याचे काम ताराराणी आघाडीने केल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी यावेळी बोलताना दिली। आज नगराध्यक्षा सौ जयश्री गाट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खास सभेत त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली, त्यामुळे एकच जल्लोष करण्यात आला। गरीब सर्वसामान्य आणि जनतेचा पाठिंबा असणाऱ्या एका तृतीयपंथीयाची निवड करून संपूर्ण राज्यात प्रथमच आवाडे यांनी तृतीयपंथीयांचा सन्मान केल्याची भावना निर्माण झाली आहे। यावेळी ताराराणी आघाडीच्या कार्यकर्त्यांबरोबरच तृतीयपंथी मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडीनंतर देवतात्या तातोबा हंडे यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। वसुंधरा न्यूज साठी हुपरी प्रतिनिधी चिनू निंबाळकर। नेते प्रकाश आवाडे साहेबांच्या मनातच 4-5 वर्ष जेव्हा जनरल इलेक्शन उपरीच्या लागलेल्या त्याचवेळी आले। आम्ही प्रभाग नंबर तीन मधनं आम्ही तात्यांची उमेदवारी त्या ठिकाणी घोषित केली होती, परंतु काही कायदेशीर कारणामुळे त्यांना निवडणूक लढवता आली नाहीतर आता स्वीकृत नाही तर जे जनरल नगरसेवक म्हणून त्यांनी काम या ठिकाणी केलं असतं। आणि मला खात्री आहे की तात्यांसारखे एक जे आतापर्यंत भाविकांचे विषय सोडवायचा प्रयत्न त्यांनी केला, सोडवायची त्यांच्याकडे जबाबदारी होती, आता सामान्य जनतेची जबाबदारी सोडवायचं काम त्यांच्या खांद्यावरती या ठिकाणी आलंय। आणि आता ती जबाबदारी त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे जनतेच्या उपरीच्या आणि आजूबाजूच्या जनतेची किंवा त्यांच्या तृतीयपंथीच्या सर्व लोकांची, मग त्यांच्या पेन्शनची, घरकुल योजनेची, विविध योजनेचे पेन्शनची या सर्व गोष्टी ते सभागृहाच्या माध्यमातून, त्यांच्या नगरपालिकेच्या माध्यमातून, त्यांनी विधानसभा लोकसभेच्या माध्यमातून तिथं पोहोचवतील आणि त्याचा पाठपुरावा मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून किंवा अण्णा या परिसराचे एक लोकप्रिय आमदार म्हणून, एक सिनियर आमदार म्हणून 100% त्या ठिकाणी करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त। वसुंधरा शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।